राजकुमार असेल लाखात देखना, रुबाबदार त्याचा थाट, पायात जोडे, हातात कडे नक्षीदार, अंगात रेशमी वस्त्र शोभून दिसतो नील पीत बहुरंगी, आणि हा वाऱ्या गोरी लोरी तिके काळे भोर रेशमी। वाह क्या बात है अंजली, अतिशय छान, खूप सुंदर। राजकुमारी मंदाकिनीचा रोल तूच करायचास आणि सानिका तू राजकुमारीच्या सखीचा रोल करायचा। ओके आता आपले राजकुमार, प्रधानजी आणि माकड या तीन रोल साठी ऑडिशन बाकी आहे, ते आपण सोमवारी घेऊयात। माकड ते मंग्या जाणार। राजकुमाराच्या रोल साठी आपल्याला अतिशय देखणा मुलगा हवाय, सुंदर आणि सरळ केस असणारा, काय आणि पक्या तुझे ते पान खाऊन थुंकल्यासारखे लाल घाणेरडे केस कापू नये, नाहीतर माकड तुलाच करतो बघ। जा बसा तू। काका हा बोल, आपल्याला अशी सरळ केस करायची, करू की? किती रुपये लागतील? 200, तुझे डबल होतील। मशीन कसली हो? केस सरळ करायची आहे। घरी घेऊन जाऊ का? घरी नाही भेटत ती, लगेच आणून देतो की? नाही रे, द्या ना। अरे घरी नाही, नाही मशीन, आणून देतो की? नाही भेटणार, द्या की? नाही नाही आनंद देतो की? चल बाहेर जा। विविध भारती पुणे, योगेश रांगणेकर सादर करत आहे पुणे वृत्तांत। सीमा रस्ते संघटनेनं देशाच्या उत्तर आणि ईशान्य सीमावर्ती भागात बांधलेल्या रस्त्यांमुळे दुर्गम भागातली अनेक गावं मुख्य प्रवाहात आली असून यामुळे असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी केलं। गे लावून गे, एवढा विचार नको करू, हे लावल्याने तुझे केस एकदम बकरे आणि ताट होतात का नाही बघ। काय बनी शेणी, याचा रंग इतका वेगळा का वाटतोय? ती शेण घेतलंय आणि ती नरम वाहू म्हणून त्याच्यात गोमूत्र मिक्स केलं आणि चिकट वाहू म्हणून त्याच्यात बेलाचं फळ टाकलंय। याचं लेगान वास येते बाबा, लाव तूच दे। ह्यानं काय नाही झालं, तुला शॉकच देतो बघ। मी एका पिक्चरमध्ये बघितलेलं, हिरो त्या माणसाला शॉक देतो आणि त्याचे केस असे एकदम ताटून। एक आंघोळीचं साबण दे रे। नाही अरे ते काय दिसतंय की तिथं? ठीक आहे, आता कसं सापडलं? चल आता एक खोबरं बिस्किट दे। खोबरं बिस्किट कोण देत रे तुला खालून? आणि इतका घाण वास काय येतोय, कोण आहे खाली? कोण नाही कोण नाही, कोण आहे खाली? असं का लपत होतस रे? काय नाही सहज बसलो होतो खाली। असं त्या बाजूनी फिर जरा, काय नाही तिकडे। तू केसांना शेण लावलंय, किती घाण वास येतोय देवा शी। ए अग पैसा हे ग, ए ऐक ना रे, ते मला राजकुमार करतील का रे? अंजली राजकुमारी आहे रे, तुलाच करणार रे। जर तुला राजकुमार नाही ना बनवलं तर सांगायची वाटच लावतो बघ। Hey, how are you?
दोस्तों, आज मैं आपको एक घंटे में अपने बाल घोड़े जैसे सीधे करने की तकनीक बताऊंगा। उसके लिए आपको एक सबसे पहले 2 कप पानी लेना है, उसको 5-10 मिनट तक उबालें। पानी गाढ़ा होने के लिए 10 चम्मच शक्कर भी डालें। अभी थोड़ा सा शहद उसमें डालिए और थोड़ा नारियल तेल डालिए। अभी धीरे से अपने बालों को लगाइए। उसके बाद 1 आधे घंटे तक अपने बाल को छोड़े ना, बिल्कुल भी छोड़े ना। देखिए आपके बाल हो जाएंगे घोड़े जैसे सीधे। शुक्रिया। आये आज इन डबो पाठवले बघ तुला खाऊन घे। तू इकडे येऊ नको काट्यात, तिथच बस झाडा खाली आले। दिवसभर घर सांभाळा, मग शेतात राबा, अनवरून ह्याची कटकट चालू। आता हे असले केस मिळाले त्याला कोण काय करणार? ते काय आपल्या हातात असतं होय। जे आहे त्याच्या समाधान मानायचं सोडून या जा आपलं रडगाणं चालूच। जा आजीला मदत कर जा। उद्या तुमचा स्वयंवर आहे आणि तुम्ही अजून झोपले नाहीत। बऱ्याच दिवसानंतर या माकडांचा खेळ पाहायला मिळतो, बरं वाटतंय। माहित नाही लग्नानंतर इतकं स्वातंत्र्य मिळेल का? हो नक्कीच मिळेल, पण आपण सांगा आपला स्वर कसा हवाय? माझा राजकुमार असेल लाखात देखना, त्याचा तोरा जगा वेगळा, रुबाबदार त्याचा थाट, पायात जोडे, हातात कडे नक्षीदार, अंगात रेशमी वस्त्र, शोभून दिसतो नील पीत बहुरंगी, आणि हा वाऱ्यावरील हरी, ते केस काय भोर रेशमी। हे सगळं नक्कीच मिळेल। आता आटपा हा माकडाचा खेळ आणि आराम करा, आणि उद्या काय बोलायचं आहे लक्षात आहे ना? हो। सामे सरबत। राजकुमारी, तू राजकुमाराला निवडण्यासाठी जो पण घेतला आहे तो आम्हा सर्वांना सांग। प्रभय राजकुमार पटकन घेणं। प्रभय राजकुमार जाणून घेण्यासाठी आज मी पण घेत। राजकुमारी तू तुझं पण चालू ठेव, आम्ही जरा आमचे प्राणपणाला लावून येतो। जो या सोनेरी गद्याला उचलून या मुकुटाला 3 प्रदक्षिणा घालेल, मी त्यालाच माझा वर म्हणून स्वीकारेल। महाराज 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 ते कामात व्यस्त आहेत, मला सांगा। प्रधानजी प्रधानजी, उत्तरेकडून एका गुप्त सैन्याने आक्रमण केले आहे। आपल्या सैन्याने त्यांना रोखून ठेवले आहे, पण आम्हाला
जवाबी हमल्यासाठी तुमच्या अनुमतीची गरज आहे. मी स्वतः येऊन त्यांच्या बरोबर बोलतो. चला. राजकुमार या, आपल्या शक्तीचं प्रदर्शन करा. मी ते राजकुमारची विवाह करण्यासाठी नाही तर तिचं अपहरण करायलाय. बाबा बाबा मला वाचवा. अरे कोणी आहे का इथे बलवान? कुणीतरी वाचवा माझ्या मुलीला. राजकुमारी तुम्ही आधुनिक जगातले नारी आहात. तुम्हाला या स्वयंवराचा काय उपयोग? तुम्ही स्वतः तुमचा वर निवडा. जय हनुमान. काय सॉलिड काम केलं रे तू. बॅग बनवला ना तुला हिरो. तुझेच रे बाबा. अंजली कुठे चालला? ए बाबा मला मम्मीने दाणा लावलं. मी जातो. बसू का? हा. कैरी खाणार? हा. खरंच तू काल आपलं नाटक वाचवलंस रे. आज नाही लावलं का शेण? नाही नाही.